नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण माहिती पाहणार आहोत सोयाबीन शेंगाची जी काही वाढ आहे तर ही वाढ आपण कशा पद्धतीने चांगली करू शकतो, तसेच फुलगळ्यामुळे थांबेल आणि पीक जी सोयाबीन शेंगा आहे तर त्या सोयाबीनच्या शेंगेचा चांगला विकास म्हणजे चांगली वाढ होऊन आपल्याला उत्पादन त्या ठिकाणी चांगलं मिळेल, तसेच या शेंगाचा जो दाणा आहे तर हा दाणासुद्धा आपल्याला टपोरा पाहायला मिळेल. तर यासाठी आपल्याला काही फवारणी आहे, तर ही फवारणी मी तुम्हाला पुढील सांगत आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही फवारणी घेऊ शकता. फक्त सांगणं फक्त एवढंच आहे की जो आपण तिसरी फवारणी जी असेल आपली कीटकनाशक बुरशीनाशक, तर या फवारणीच्या सोबत यांना घेऊ नका, कारण याचे काही साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतात. म्हणून शक्यतो मी यामध्ये काही तुम्हाला वेगवेगळे पण ऑप्शन सांगणार आहे, तर व्यवस्थितरित्या ऐकून मग तुम्ही याचा कोणता तुम्हाला वापर करायचा आहे आपल्या सोयाबीन प्लॉटसाठी हे तुम्ही ठरवू शकता. तर यामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे जे की रिकमेंड मी करू शकतो आणि जे चांगल्या प्रमाणात आहे, तर एरिसचं पोटॅबोर म्हणून आहे, ज्यामध्ये पोटॅशियम पण आपल्याला पाहायला मिळतं आणि बोरॉन पण पाहायला मिळतं. तर हे सगळ्यात चांगलं टॉनिक आहे जे आपल्या सोयाबीन पिकाची जी शेंगा आहे तर या शेंगेची साईज वाढवेल, दाणा मोठा होईल आणि म्हणजेच जो सोयाबीनचा जो दाणा आहे हा टणकदार बनेल, मोठा बनेल, तसेच सोयाबीन पिकाची वाढसुद्धा होईल, पाणीसुद्धा रुंद राहतील, जेणेकरून वाढीवर जास्त काही परिणाम होणार नाही, तसेच इतर न्यूट्रियंटसुद्धा यापासून मिळतील. त्यानंतर दुसरा जो डोस आहे तर हा आहे 0050, ज्यामध्ये फक्त पोटॅश आहे आणि आपण सगळे शेतकरी माझ्या मते खूप जास्त वापर केला जातो 0050. पण आता जसे जसे नवीन ऑप्शन आपल्याला पाहायला मिळाले तसं तसा 0050 कल थोडासा कमी झाला आहे, परंतु 0050 सुद्धा शेंग वाढवण्याचा आणि जो शेंगेचा दाणा आहे हा मोठा करण्याचं पण 0050 खूप मोठं योगदान आहे. त्याच्यानंतर तिसरा एक जो पर्याय आहे आपल्याकडे तर तो 13-40-53 आहे, ज्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण थोडंसं जास्त आहे, पोटॅशियम आणि नायट्रोजन हे कमी आहे, तर हे सुद्धा घेऊ शकता. हे अगदी 13-40-13 जे आहे हे सर्वसाधारण 60 दिवसापासून 80 दिवसाच्या पिरियडमध्ये आपण घेऊ शकतो. थोडीशी लेट जरी ज्यांची सोयाबीन असेल, समजा आता ज्यांचं फुलातून शेंगामध्ये रूपांतर होतं तर असे जर शेतकरी असतील तर त्यांनी 13-40-13 वापर करा. ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटला शेंगा लागल्यात त्यांनी एरिसचं पोटॅबोर वापरा, जे की शेंगाच्या वाढीसाठी खूप चांगलं आहे, रिझल्ट्स खूप चांगले आहेत. आणि ज्यांना फक्त आता शेंगा आलेली आहे, दाणा पण तयार होतो आहे आणि फुगवण महत्त्वाची आहे, तर त्या शेतकऱ्यांनी 0050 वापरू शकता. सोबत एक दुसरा विकल्प म्हणून तुम्ही थोडंफार पोटॅशियम सोनेट पण त्यामध्ये वापरू शकता साईजसाठी व टणक बनण्यासाठी. तर हे आहेत आपले 3 आजचे टॉनिक जे की पिकांसाठी चांगले आहेत, कमी किमतीचे आहेत, जास्त पैसे तुम्हाला मोजण्याची गरज नाही आणि रिझल्ट जे आहेत तर रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे आपल्या प्लॉटला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही इतर काही वापरत असाल तर माझ्या मते हे 3 ऑप्शन असे आहेत की जे शेतकरी 2 ऑप्शन तर खूप वापरतात, 13-40-13 पण शेतकरी भरपूर शेतकरी वापरतात आणि 0050 पण वापरतात, परंतु जे एरिसचं मी पोटॅबोर सांगितलं आहे तर हे सुद्धा तुम्ही नक्की वापरून पहा, रिझल्ट खूप चांगले आहेत आणि विशेष म्हणजे तुमची जी शेंग आहे तर शेंग मात्र अजिबात व्हायला जाणार नाही. तर मित्रांनो, नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.